वारी वारी पंढरीची वारी। विठ्ठल रखुमाई उभ्या महाराष्ट्राचं दैवत। आषाढी एकादशीचा उपवास घरातील सर्वांनी करावा। बालपणीचे हे संस्कार मनावर बिंबवतच मोठे झाले। विठ्ठलाची भेट तीही चालत जाऊन करावी। ही यात्रा विठू माऊलीचा गजर करत सर्वांनी एकत्र जावे। त्यासाठी मैलोनी मैल चालायचं हे सारं बालपणापासून ऐकत आलो हो। खेड्यापाड्यातून शहरातून वारकरी तहान भूक विसरून उन्हा तानातून माऊलीच्या नामाचा गजर करत जात असतो। त्यांच्या चालण्याचा वेग पाहिला की आश्चर्य वाटतं। काहींच्या पायात चपला असतात किंवा नसतात, पण पायाला चटके जाणवत नाही ते केवळ विठ्ठलाची भेट महत्वाची असते म्हणून। कुठून यांना ही शक्ती मिळते हो? फक्त परमेश्वराच्या नामात इतकं सामर्थ्य आहे। वर्षभरातील एक महिना या भक्तांसाठी जणू आनंदाचे डोही आनंद तरंगे असाच असतो। प्रत्येक ठिकाणाच्या मुक्कामात झोपण्यासाठी जागा असेल नसेल, रस्त्यावर पथारी टाकून झोपायचं, आकाशाची चादर अंगावर पांघरायची आणि निवांत झोपायचं। कुठलीच चिंता यांच्या मनी नसते, फक्त आणि फक्त माऊलीच्या भेटीची ओढ यांना लागलेली असते। भौतिक सुखाच्या आहारी जाणं यांना परवडत नसतं। उघड्या माळ रानावर मिळणारा वारा, चांदण्यांचा प्रकाश, हाच या दमल्या भागल्या जीवाला शांत करतो। चालून चालून दमलेल्या पायांना कोणत्याच वेदना नसतात। माऊलीचा आशीर्वाद आम्हावरी, नाही भीती कुणाची, असा गाढ विश्वास या माऊलीवर असतो। परमेश्वराला भेटण्यासाठी खडतर मार्गातून जावे लागते हे त्रिकाल बाधित सत्य ही भारावलेली माणसं जाणून असतात। आणि म्हणूनच या वारीतून मिळणारा हा आनंद ते वर्षभर जपून ठेवत। पण हे सगळं पाहून एका गोष्टीची मात्र खंत वाटते। या वारकऱ्यांसाठी आपल्या सरकारकडे वा मंदिराच्या संस्थानांकडे आणखीन काही सोयी करता येणार नाहीत का? अहो, 8 लाख माणसांसाठी किती आणि कशा सोयी करायच्या अशी उत्तरं दिली जातील। पण मंत्र्यांच्या एका मीटिंगसाठी भाषणासाठी जी तैनात उभी केली जाते ती लोकांच्या पैशावर ना? मग हा पैसा या वारकऱ्यांच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वापरला तर? जागोजागी राहण्यासाठी तंबू उभारणे, अर्थात जास्त संख्येने मेडिकल फॅसिलिटी, स्वच्छतेसाठी बाथरूम शौचालय, जेवणासाठी चांगल्या सोयी, म्हणजे अशा जागोजागी अन्नाने पडलेल्या पत्रावळी असं तर दृष्ट दिसणार नाही। सर्व तर पुरवतो असं म्हणणारे महाभाग आहेत, पण ह्या वारकरींना कोण विचारतो? त्यांची भावना, त्यांची भक्ती, त्यांचा तो निश्चय, याला काळी मुलाची किंमत नाही हे निश्चितच। हे एक विदारक सत्य आहे याची जाणीव ही वारी करून आल्यावर जाणवते। खडतर पाय वाट आमुची, भेटीची ही आस खरी, नाही थकणार आम्ही कधी नजर आमुची कळसावरी। होईल कृपा दृष्टी आम्हावरी, मनी विश्वास आहे माऊली तुझ्यावरी, माऊली तुझ्यावरी।